नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं. आज खूप भाग्याचा दिवस आहे. विवा लाईफ स्किल्स जेव्हा आम्ही सुरू केली छोटीशी कंपनी 2013 मध्ये, बऱ्याचशा ऍक्टिव्हिटीज आम्ही केल्या आणि आत्ता 2-1 महिन्यापूर्वी इंडियन मिलिटरी अनेकडोट्स किंवा हिंदीमध्ये भारतीय सैन्य कथा आहे असा युट्यूबवर आम्ही प्रोग्राम चालू केला आणि ह्याला खूप छान प्रतिसाद मिळाला. मराठी दर्शकांनी आम्हाला कळवलं की बाबा तुम्ही हे मराठीमध्ये चालू करा आणि म्हणून आज पहिलाच आपला एपिसोड मराठीमध्ये होणार आहे भारतीय सैन्य कथा ह्या सदराखाली. आणि आपण तितकेच भाग्यवान आहोत, आज आपल्याला एक खास व्यक्ती आज कथाकार म्हणून आलेले आहेत. कर्नल बापट, नमस्कार, मनपूर्वक स्वागत कर्नल बापट तुमचं. नमस्कार. कर्नल बापट हे 25 अधिक वर्ष सैन्य सेवेत होते आणि 2007 मध्ये रिटायर झाल्यापासून त्यांनी लिखाणाकडे आपला जोर वाढवलेला आहे. ते उत्कृष्ट लेखक, उत्कृष्ट वक्ते आहे आणि त्यांचा एक ब्लॉग आहे सैन्य जीवनाबद्दल, ते त्याच्यात लिहित असतात. तो तुम्ही जरूर त्यांच्या ब्लॉगला भेट द्या आणि खूप मोठा खजिना आहे त्यांच्याकडे. इनफॅक्ट मी त्यांना रिक्वेस्ट करणार आहे की तो जेवढे ब्लॉग मध्ये तेवढे त्यांनी कथा सांगितले आहेत त्या सगळ्या हळूहळू आपण इथे व्हिडिओ रूपात पण प्रस्तुत करूया. खूप वास्ट मोठा अनुभव आहे सैन्य जीवनातला. वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांनी कामं केली आहेत, वेगवेगळ्या ज्योग्राफीज मध्ये त्यांनी कामं केली आहेत आणि खूप गमतीशीर त्यांची शैली आहे सांगण्याची आणि लिहिण्याची. तर आज ते एक आपल्याला अशीच कथा सांगणार आहेत जेव्हा ते अमृतसर मध्ये पोस्टेड होते. तर कर्नल बापट प्लीज. धन्यवाद. सर्वप्रथम लाईफ स्किल्स आणि अनिल गोपटे सरांचे मनपूर्वक आभार. ही गोष्ट जी आहे ती साधारणपणे आजपासून 40 वर्षापूर्वी, तेव्हा मी माझं ट्रेनिंग संपवून जस्ट ऍज अ सेकंड लेफ्टनंट, रॉ सेकंड लेफ्टनंट यंग ऑफिसर असं मी अमृतसरला पोस्टिंगवरती गेलो. तो काळ वेगळा होता आणि त्याच्यामध्ये जस्ट ट्रेनिंग संपवून गेलेला असा अननुभवी असा मी होतो. त्यामुळे युनिटमधलं काम एकंदर कसं चालतं, तिथलं कसं जीवन असतं ह्याचा अनुभव काही नव्हता. आणि वय लहान, म्हणजे जेमतेम 20 वर्ष पूर्ण झाली होती, तेव्हा एवढ्या लहान वयामध्ये खांद्यावरती एक स्टार लागलाय, हातामध्ये एक छडी आली आहे आणि जाता येता जवान सॅल्यूट करतायत. साधारण असं असल्यानंतर बरं मॅच्युरिटी तशी काय होती ना असं म्हणता येणार नाही फारशी, 20 वर्षी जेवढी असते तेवढी. मग ते दिलीप कुमारचं जुन्या सिनेमातलं एक गाणं आहे ना, साला मैं तो साहब बन गया, साहब बन के कैसा तन गया. हे गाणं साधारण त्यावेळेला लागू पडेल अशी परिस्थिती व्हायला काही हरकत नव्हती. परंतु आम्हाला ते आम्ही फार मोठे साहेब झालो आहेत असा काहीतरी भ्रम होऊ नये म्हणून भ्रमाचा भोपळा फोडण्यासाठी आमचे सिनियर सबल्टन तत्पर असायचे. सांगायचं असं की त्यावेळेला मी जेव्हा जॉईन झालो तेव्हा एक एक गोष्टी चाचपडत धडपडत शिकत होतो, नवीन नवीन जबाबदाऱ्या घेत होतो. तर युनिटमध्ये जे जवान आमचे असायचे त्यांचा पगार त्यावेळेला आता सगळ्यांची काही बँक खाती नव्हती, त्यामुळे आणि तो जसं म्हटलं तसं वेगळा काळ होता, तेव्हा पगार सगळ्यांच्या हातामध्ये रोख दिला जायचा. ऑफिसर्सचा आमचा बँकेत यायचा, त्यामुळे फक्त जवानांचा जो असतो बरं पगार तेव्हा किती होता आता गोपटे साहेबांना चांगला आठवत असेल, माझा बेसिक पगार त्यावेळेला 750 रुपये होता. बरोबर. आता जवानांच्या त्याच्यामध्ये 950 होता. म्हणजे जवान जे होते त्यांचा पगार आणखी कमी असायचा. परंतु संबंध युनिटचं जर का म्हटलं तर सगळ्या जवानांचा पगार आपण जर का एकत्र एकाच दिवशी वाटायचा म्हटलं तर काही लाखांमध्ये ती रक्कम असायची आणि मग ती रक्कम बँकेतनं आणायची. मग ती आणायची म्हणजे मग त्याच्याकरता मोठे पेटारे घेऊन जायचे, ते बँक नोट्यांची पुडकी त्या पेटाऱ्यामध्ये घ्यायची, ते युनिटमध्ये घेऊन यायचं असं सगळं होतं. आणि त्याच्याकडे एक अधिकारी आणि त्याच्याबरोबर एक सशस्त्र जवानांची एक 3-4 जवानांची टोळी असं ते बँकेत जायचं आणि ती कॅश घेऊन यायची अशी ड्युटी होती. तर एका वेळेला सर्वप्रथमच माझ्या आयुष्यात कॅश कलेक्शन करता ते रोख रक्कम आणण्याकरता बँकेतनं माझी ड्युटी होती. तर गेलो बँकेमध्ये, आमच्या बरोबर माझी टोळी सगळी होती जवानांची आणि बँकेमध्ये ते सगळे कागदपत्र काय ते जमा केले आणि मग थांबलो होतो की बँकेच्या स्ट्रॉंग रूम मधून आता कॅश भरायला बोलवतील, मग आपले पेटारे घेऊन जायचे कॅश भरायचे आणि निघायचं. तर जेव्हा थांबलो होतो तेव्हा जवळ काही अंतरावरच बँकेच्या आतच एक बाई उभ्या होत्या. बाई म्हणजे साधारण काय 35-40 असतील, तर त्या मध्यम वयीन साधारण अशा ती स्त्री उभी होती आणि माझ्याकडे तिचं लक्ष आहे असं मला जाणवत होतं. तरुण होतो पण एखादी तरुण मुलगी जर का कोणी पाहत असती तर जरा माझाही जरा इंटरेस्ट जागृत होऊ शकला असता. बरोबर. मध्यम वयीन बाई माझ्याकडे का बघतायत असं मला वाटल्यामुळे मी त्यांच्याकडं जरा पुन्हा जशी नजर नेली
तसं त्या दोन चार पावलं पुढे आल्या आणि मला चटकन म्हणाल्या, नमस्ते लेफ्टनंट साहेब, मै मिसेस शर्मा. आता लेफ्टनंट मी युनिफॉर्म मध्ये होतो, साधारण जुजबी ज्याला माहिती आहे त्याला माहिती आहे खांद्यावरती एखादा स्टार आहे म्हणल्यावर हा ऑफिसर आहे, सेकंड लेफ्टनंट लेफ्टनंट काहीतरी असणार. पण त्याने मला आपलं लेफ्टनंट साहेब मै मिसेस शर्मा, बरं त्या बाईंचा चेहरा काय माझ्या ओळखीचा नाही, कधी त्या मला भेटलेल्या नाहीत, मुचकळ्यात पडलो, यांनी मला कसं काय काय बोलायचं कारण काय. तर माझा चेहरा प्रश्नार्थक बघून त्या बाईच पुढे म्हणाल्या की लेफ्टनंट साहब हम एक दुसरे को नहीं जानते, मैं ऐसे ही आपसे बात करने आ गई, मैं यही पास में ग्रीन एव्हेन्यू में रहती, आमच्या अमृतसर मध्ये ग्रीन एव्हेन्यू नावाची एक कॉलनी आहे, जरा थोड्या पॉश म्हणूया आपण बंगले वगैरे, तर त्या ग्रीन एव्हेन्यू में मैं रहती हूं असं त्या बाई मला म्हणाल्या. मग मला म्हणाले की मैं आपसे इसलिए बात करने आई की मुझे थोडी मदत चाहिए. आता बँकेमध्ये आपला अनुभव सगळ्यांचा साधारण बघा की बँकेत मदत म्हणजे काय, फार फार तर एखादा कोणी अगदी अशिक्षित मनुष्य व्यक्ती कोणी असेल तर तो माझा अहो ह्या पेईंग स्लिप भरून द्या, फॉर्म भरून द्या, किंवा अगदी काहीच नाही तर अहो मला मी पेन आणलं नाही मला पेन देता का, एवढीच काय ती मदत असते. तर या बाई काय तशा अशिक्षित वाटत नव्हत्या. सो आता या बाई अशिक्षित तर नाही आहेत, मदत नेमकी त्यांना काय हवी असेल म्हणून मी पुन्हा जरा विचारात पडलो. तर त्या बाई मला म्हणाल्या की मुझे ऐसी मदत चाहिए की मेरे घर में अगले हफ्ते फंक्शन होने वाला है और काफी लोग आने वाले हैं मेहमान, तो मुझे कुछ फर्निचर की जरूरत है. तर तरी मला काय कळेना बाबा फर्निचरची जरूरत आहे तर माझं काय. तर त्या म्हणाल्या वैसे तो नॉर्मल जो टाइप की कुर्सिया टेबल बेड वगैरह जो होते हैं, बेड नहीं पर टेबल कुर्सिया, वो टेंट वाले ये शादी घर वाले ये लोग किराए पे देते हैं, लेकिन मेरे मेहमानों के लिए मेरे को थोड़ा सा अच्छा फर्निचर चाहिए. बर म्हणलं तरी पण माझा काय संबंध असा माझ्या मनात. मी ऐकत होतो. म्हणाल्या की आपकी आर्मी मेस में बड़ा अच्छा फर्निचर होता है मुझे मालूम है, तो क्या ऐसा वो आपका फर्नीचर आप मुझे कुछ दिनों के लिए दिलवा सकते हैं? मैं आपको उसका किराया भी जो भी कुछ होगा तो मैं दे सकती हूँ, दे दूंगी. हे सगळं मी ऐकल्यानंतर माझ्या लक्षात आलं, बरं मी नवीन जरी असलो कितीही अनुभवी असलो तरी एवढं निश्चित माहिती होतं की आर्मीच्या मेस मधलं फर्निचर बाहेरच्या कुठेतरी सिव्हिलियन लोकांना शक्य नाही, भाड्याने देण्याची काही सिस्टमच नव्हती आणि असं शक्यही नव्हतं. बरोबर, त्या बाईंच्या अज्ञानाची म्हणावं का कशाची म्हणावं थोडी की वाली, बरं त्यांची गरज असेल म्हणलं काहीतरी असेल. मी त्यांना म्हटलं बाई हे आर्मीकडून तुम्हाला असलं काही मिळणार नाही, हा कारण सरकारी कामाच्या व्यतिरिक्त हे आपलं आर्मीचं फर्निचर कुठं असं बाहेर जात नसतं, सिव्हिलियन लोकांना तर काय संबंधच नाही. हे ऐकल्यानंतर तरी पण ती बाई आपली गयावाया करायला लागली, बघा ना आपली तुमच्या क्वार्टर मास्टरना विचारून तुम्ही मला सांगा. आता त्या बाईने क्वार्टर मास्टर हा शब्द विचारल्यानंतर मी म्हणलं अरे म्हणजे या बाई अगदी काय अडाणी दिसत नाही, त्यांना आर्मीमध्ये क्वार्टर मास्टर नावाची कोणतरी व्यक्ती असते. आता ज्यांना माहित नाही त्यांच्याकरता मुद्दा म्हणून सांगतो की क्वार्टर मास्टर पदावरचा जो अधिकारी असतो त्या माणसाच्या हातामध्ये युनिटची सगळी मालमत्ता, हातामध्ये म्हणजे काय की त्या युनिटच्या सगळ्या मालमत्तेचा तो एक प्रकारे सगळा चार्ज त्याच्याकडे असतो, म्हणजे काय त्याची देखभाल करणे, त्याचे अकाउंटिंग ठेवणे वगैरे वगैरे. आता त्याच्यामुळे ते क्वार्टर मास्टरच्या हातामध्ये बरंच काही असतं असं मी तो देऊ शकेल एवढं त्या बाईंना माहिती असं दिलं. माहिती होत. मग म्हणलं आता मला अपेक्षित नव्हतं पण तरी म्हणलं ठीक आहे, तात्पुरती म्हणलं वेळ मारून नेण्याकरता त्यांना मी म्हटलं बरं बाई मी क्वार्टर मास्टर सरांना विचारतो पण त्यातून काही निष्पन्न होणार नाही, कारण मला असं माहिती आहे तुम्हाला हे काही मिळणार नाही, तुम्ही आपलं प्लीज दुसरी काहीतरी तुमची व्यवस्था करा, कशाला याच्यावरती अवलंबून राहता. मला वाटलं आता पिच्छा सुटेल. तर ती बाई पुढे म्हणाली नाही नाही प्लीज तुम्ही आता युनिटमध्ये जसे परत जाल ना तेव्हा लगेच क्वार्टर मास्टर साहेबांशी बोला, आर्मी एक्सचेंजचा नंबर माझ्याकडे आहे. अच्छा, तुमची रँक मला माहिती आहे, तुमचं नाव तर छातीवर लिहिलेलंच आहे, त्यामुळे लेफ्टनंट बापटना कॉन्टॅक्ट करणं मला काही अवघड नाही, मी आर्मी एक्सचेंज मध्ये फोन करेन, तिथनं तुमचा नंबर मागून घेईन, तुम्ही जिथे असाल तिथे, आणि मी आज संध्याकाळीच तुम्हाला फोन करते, तर तुम्ही प्लीज जरा आजच काम. आता मात्र मला लक्षात आलं की ती बाई वाटते तेवढी मला वाटली ती तेवढी सरळ म्हणण्यापेक्षा अडाणी निश्चित नव्हती. बरोबर, हा म्हणजे आता काय हेतू असेल बा. बरं मला आता वेगवेगळ्या शंका यायला लागल्या, कारण मी आलो होतो कॅश ड्युटीवर, ते सगळे पेटारे व्यवस्थित घेऊन जायचे कॅश युनिटमध्ये सुखरूप. आता म्हणलं आता ही बाई आणि हिचे कोणी साथीदार असतील की काय, आणि आपले कॅश वरती काही होऊ शकतं ना, काही होऊ शकतं. त्यामुळे मी जरा मग सावध झालो थोडस, म्हणजे काय असेल बा, पण त्या बाईचा मागून आपला पिच्छा सोडून घेणं तर भाग होतं. तर असं आहे, वरकरणी सभ्य अशी एखादी गृहिणी वाटावी अशी महिला, तिला त्यानं असं करून आपण पटकन काही बोलूच नाही, आणि बरं बोलायला सुद्धा ती अगदी नॉर्मल अगदी मृदू आवाजात बोलत होती, त्यामुळे असं तिला पटकन झटकायचं कसं. बरोबर, ऑकवर्ड वाटतं ते. आणि
माझ्या अंगचा थोडासा भिडस्तपणा असेल, थोडं काय असेल, पण मी तर कसं सांगावं काय मला काही कळेना. आणि त्यांना मी मग सांगितलं की भाई असं आहे की मी आता यंग ऑफिसर आहे, मी दिवसभर कामात असतो आणि मला कुठलाही फोन नाही आहे माझ्या हक्काचा असा, त्यामुळे तुम्ही मला गाठू शकणार नाही, त्यामुळे ते जाऊन दे सोडून द्या तुम्ही आणि माझ्याशी काय तुम्हाला बोलता येणार नाही, मलाही काय हे तुमचं काम होईल असं वाटत नाही, असं काहीतरी मी सांगून पाहिलं. पण त्या बाई काही माघार घेईनात, त्यांनी एकदम चिठ्ठी माझ्यासमोर एक ठेवली, हातात माझ्या दिली, त्या म्हणाल्या हा माझा फोन नंबर आहे, बर आता तुम्ही प्लीज काहीतरी करून आजच्या आजच माझं काम करा आणि तुम्हीच मला फोन करा, मला घाई आहे, मला घाई आहे, प्लीज मला, प्लीज मला मदत करा. आता म्हणलं हे अवघडच झालं, म्हणजे मी आता कसं चुकवावं तिला असा विचार करत असताना माझ्या सुदैवाने काय झालं की तेवढ्याच अजून बँकेच्या स्ट्रॉंग रूम मधून सांगावा आला की तुमची कॅश रेडी आहे, कॅश रेडी आहे. मग लगेच मी म्हटलं या बाईला आता हे कारण सांगून आपण निसटावं, तर तेवढ्याच त्या बाई म्हणाल्या की आमचे अहो सगळे नातेवाईक पुढच्या 2-4 दिवसातच यायला सुरुवात होणार आहे, म्हणून मला घाई आहे आणि लांब लांबून लोक येत आहेत, कितीतरी लोक तर कित्येक वर्षानंतर लाहोरहून आणि कराचीहून सुद्धा येत आहेत आणि ते तर उद्या परवाच येऊन पोहोचतो. लाहोर आणि कराची ऐकल्यानंतर तर माझा पायाखालची वाळूच सरकायला लागली. बरोबर आहे. हो आर्मी ऑफिसर हो ना. बरं ती बाई आर्मीकडनं काय ती मदत कशाकरता मागते, तर पाकिस्तानचे कोणीतरी नागरिक तिच्या घरी मेहमान म्हणून येणार आहेत म्हणून ती म्हणलं अरे बापरे म्हणलं आता हे ऐकल्यानंतर तर माझा थरका पडला. बरोबर आहे. बरं त्या महिलेचे नातेवाईक पाकिस्तानी, त्यांची बडदास्त ठेवायला भारतीय सैन्याच्या मेस मधून हिला फर्निचर पाहिजे, तिने धरलंय मला आणि मी एका कुठल्या तरी निष्कारण एका भानगडीत अडकत चाललोय ह्याची भीती मला आता भयंकर वाटायला लागली. आणि खरं म्हणताना तिच्या बोलण्यामध्ये मी उगीच गुंतलो होतो, म्हणजे मला काही कारण नव्हतं, पण तिला लागली मीही उत्तर द्यायला लागलो आणि ते बोलणं आणि आता ती मला फोन करायला लागली तर करायचं काय, अशा सगळ्या ह्याच्यामध्ये मी घामेघूम झालेलो. तेवढ्यात बरं तिथं बँकेमध्ये आणखी 4 लोक आसपास होते, जरासे दूर माझे जवानही उभे होते, म्हणजे त्या लोकांनी मला त्या बाईशी बोलताना पाहिलं होतं. म्हणजे आता ती बाई कुठं पाकिस्तानी हेर बिर आहे की काय अशी शंका मला यायला लागली. हो ना. हो काही होऊ शकतं ना, काही होऊ शकतं. बरोबर. आणि मग तसं असेल तर हे सगळे विटनेसेस होते की हा त्या पाकिस्तानी हेर बाई बोलत होता. आता मला लक्षात आलं की आपण काहीतरी भयंकर ह्याच्यात अडकू शकतो, म्हणून मग ते मी आधी बरं आर्मीचं कसं असतं की आर्मीमध्ये आर्मी इंटेलिजन्स युनिट जे असतं त्याचा साधारणपणे सगळीकडे एक नजर असते, त्यांचे लोक असतात, त्यांचे कोणी एजंट्स आपले सिव्हिलियन कॉन्टॅक्ट असतात, त्यांच्या थ्रू त्यांच्यापर्यंत बातमी जाऊ शकते आणि मग तर भलतंच काहीतरी लचांड मागे लागायचं. आणि हे ट्रेनिंगच्या काळामध्ये आम्हाला व्यवस्थित सगळं सांगितलं होतं बरं का, म्हणजे असं असं असतं, मग हेरगिरीचे प्रयत्न होतात, यापासून आपण कसं सावध राहायचं, आपली सुरक्षा सगळ्या माहितीची कशी ठेवायची, गोपनीयता म्हणतात ते सांगितलं सगळं थिअरी होती. हो इथं प्रॅक्टिकल माझा प्रॉब्लेम वेगळाच होता. बरोबर. तर हे सगळं असल्यामुळे मी मग आता काहीतरी करून सटकायचं, तेवढ्या तो आतून जसा मला निरोप आला की कॅश रेडी आहे, मी ते बाईनं म्हणलं नाही नाही बाई चिठ्ठी पण तुम्ही तुमच्याचकडे ठेवा, मला काय ते काम जमेल असं दिसत नाही, बरं माझं काम झालं तर मी जातो असं म्हणून तिच्याकडे न बघता मी जे सटकलो तिथनं ते स्ट्रॉंग रूम कडे गेलो. तरी कॅश घेतली, सुखरूप आलो युनिटमध्ये परत. बरं पण हा विचार काही माझ्या डोक्यातनं जाईना. बरोबर. मी बेचैन होतो कारण असं काही ते आपल्या बरोबर घडलेलं आहे, काय असेल काय असेल. बरं त्या काळामध्ये मोबाईल वगैरेच काय अस्तित्वात नव्हते, त्यामुळे त्या बाईंनी फोन केला आणि मी ज्युनियर असल्यामुळे मला हक्काचा स्वतंत्र ऑफिस किंवा फोन असं काही जरी नसला तरी आर्मी एक्सचेंजच्या थ्रू फोन आला की ते मला कुठे ना कुठे कनेक्ट करणार. आता म्हणून आता काय करायचं, म्हणून मी आर्मी एक्सचेंजला आधी सांगून ठेवलं की माझ्याकडला बाहेरून कुठला फोन बिन आला तर मी इथे नाहीच आहे म्हणून सांगा. बरोबर. हे एक सांगितलं. बरं पण तेवढ्याच भागणार नव्हतं, म्हणजे कारण माझा त्या बाईशी कॉन्टॅक्ट झालेला होता. मग आता हे सगळं झाल्यानंतर शेवटी जरा दिवस सगळा संपल्यानंतर मी रात्रीच्या जेवणापर्यंत मी काही कोणाला बोललो नव्हतो. जेवणानंतर मी पोपलीला सांगितलं की म्हणलं सर हे पोपली म्हणजे आपला लेफ्टनंट रवींद्र पोपली, त्याला सांगितलं सर हे आता असं असं झालंय. हे ऐकल्यानंतर तो गंभीर, त्याचा गंभीर चेहरा बघून मी आणखी गंभीर झालो. मग तो म्हणाला हे बघ बापट आता रात्रीचे 10 वाजलेत पण काय हरकत नाही, तू आत्ता मला सांगितलंयस आपण आत्ताच्या आत्ता कॅप्टन उदासीकडे जाऊ. कॅप्टन उदासी हा आमच्या अमृतसरच्या कॅन्टोनमेंट मधला इंटेलिजन्स ऑफिसर होता, तिथल्या हेडक्वार्टर मधला तिथला इंटेलिजन्स ऑफिसर होता.
त्याच्याकडे आपण जाऊ आणि त्याला काय तर सगळं सांगून टाक. मग म्हणलं चला बाबा आता कुठून तरी काहीतरी ससेमेरा लागण्याच्या अगोदर आपणच काय तरी सांगून टाकले. म्हणलं चला सर जाऊया. आम्ही गेलो उदासीच्या घरी. उदासीनी सगळं शांतपणे ऐकून घेतलं आणि 2 मिनिटं शांत बसला. मग मला म्हणाला जरा पुन्हा येतं सर्व काही आठव जे काही आज घडलं आणि त्या बाईचं वर्णन कर कशी होती दिसायला काय साधारण डिस्क्रिप्शन आणि नेमकं काय काय त्या बाईशी तू बोलला काय तुमचं एक्झॅक्ट झालं पुन्हा नीट आठवून पुन्हा एकदा सांग. बर मग मी सगळं पुन्हा एकदा तपशीलवार सांगितलं. बहुतेक सगळं मी आधी सांगितलं होतं त्याप्रमाणेच. एखाद दुसरं काही सुटलं असेल बरं ती बाईचं रंगरूप काय तेही सांगितलं. त्यानंतर तो म्हणाला की तरुण अनुभवी यंग ऑफिसर्स असे जे अधिकारी किंवा जवान अशा लोकांना सापळ्यामध्ये जाळ्यामध्ये अडकवण्याचे प्रयत्न पाकिस्तानी हेर करत असतात ही फॅक्ट आहे. आणि त्याकरता एखादी बाई मुलगी असं वापरण्याची सुद्धा मॉडस ऑपरेंडी ज्याला म्हणतात पद्धत ती हे सगळ्यांना माहिती आहे तशी असते. आता तसा हा काही प्रकार आहे किंवा काय ते मी आत्ता सांगू शकणार नाही. जसं तुला माहित नाही तसं मीही आत्ता सांगू शकणार नाही. तर मी एक काम करू शकेन तू आता सांगितल्यास ती सगळी माहिती मी माझ्या माणसांना सांगतो. माझी माणसं म्हणजे आपले आर्मीचे इंटेलिजन्सचे जवान तर आहेतच प्लस गावातले आमचे काही कॉन्टॅक्ट असतात ओळखीचे सिव्हिलियन लोक असतात त्यांच्या थ्रू मी माहिती काढायचा प्रयत्न करतो साधारणपणे अशा वर्णनाची बाई कुठं काय रेकॉर्डमध्ये काय आहे का आणि बघू. पण एकच कर तू सावध राहा. तुला कॉन्टॅक्ट व्हायचा म्हणजे कोणी कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला तर तू तो एक्सचेंजला कॉल टॅप करायला सांग आणि वाटल्यास तिथे आणखी कोणाची तो कॉल ऐकू दे आणि असं हे कर आणि शक्यतो म्हणजे कॉल तो घेऊ नकोस किंवा आलास तुला तर कोणाला तरी ऐकायला लाव. मला माहिती दिली आहेस हे फार चांगलं केलंस. आता तुला चिंता करायचं कारण नाही. तू जाऊन झोप आणि आता तू माझ्यावरती सोपो. एवढं सगळं तो बोलल्यानंतर मी जरा खुश झालो. मला बरोबर थोडा जीव भांडत पडला. मग कसं असतं आणि त्यांनी एकही सांगितलं आणखी एक सांगितलं तुम्हाला यापुढे मात्र लक्षात ठेव कोणतीही अनोळखी व्यक्ती तुझ्याशी बोलायला आली आपल्या मनामधलं ते एक थर्ड आय किंवा सिक्स सेन्स किंवा संशय पिशाच्च जागं ठेवायचं नाही. जागं ठेवायचं का बोलतोय माझ्याशी काय हेतू असेल एवढं कर. त्यांनी माझ्या खांद्यावरती जसा हात ठेवला एवढं बोलून अक्षरशः मला जीव भांडत पडलं सगळं झालं. त्या बरं हे सगळं होऊन गेलं. माझ्याकडनं मी जे करायचं ते केलं. माझा सिनियर सभाटांनी मला म्हणाला ठीक आहे बाबा सगळं शांत हो. पण तरी थोडीशी धास्ती मध्ये राहिलीच माझ्या मनात. बरोबर. पण त्यानंतर मात्र मला कोणाचाही कधी फोन आला नाही. कुठं ती बाई मला काही पुन्हा कधी भेटली नाही. तिच्याबद्दल काही मला समजलंही नाही. म्हणजे त्या घटनेनंतर खरंच पुढे काय घडलं हे एंट्रन्स युनिटने काय लावला असेल कारवाई केली असेल ते मला सांगायला काही बांधील नव्हते. मी त्यांना विचारायला मुळीच जाणार नव्हतो. बिलकुल. एकदा आपण सुटलो पुन्हा काळ चौकशी करतो म्हणलं तर माझ्यावरती संशय यायचा. बरोबर. म्हणून मी त्यातनं निसटलो म्हणा तो सापळा होता की नव्हता काय सांगतायत. पण एक मात्र झालं की आर्मीच्या करिअरच्या सुरुवातीलाच एक प्रॅक्टिकल धडा शिकायला मला मिळाला. म्हणजे ज्यातून आपण कसं जागरूक राहावं आणि तो धडा मग पुढे अगदी सेवानिवृत्ती बरोबर त्याच्यानंतर सुद्धा. हो बरोबर. म्हणजे याच्यातून टेकअवे काय की बेसिकली यू शुड बी कॉशियस एज अ आर्मी ऑफिसर. जराही गाफील राहून चालणार नाही कधी. खूप 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 छान स्टोरी तुम्ही कथन खूप छान केलं आणि आमच्या लोकांना खूप आवडेल हे. आणि यापुढे आम्ही वाट बघू तुमच्याकडनं आणखीन एपिसोड्स तुमच्याकडनं मिळावेत अशी अपेक्षा आहे. तर खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. ऑल द बेस्ट. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.